नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या लाडक्या आविष्कार क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन अशा व्हिडिओसोबत. विद्यार्थी मित्रांनो, परिमिती हा भाग कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलेला आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग क्षेत्रफळ हा आपण पाहणार आहोत. सुरुवातीला काही माहिती बघूया आणि त्यानंतर त्याच्यावर असणारे जे काही संभाव्य उदाहरणं आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूया. सुरू करूया सेशनला. क्षेत्रफळ, आयत आणि चौरस. आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेसाठी क्षेत्रफळामध्ये आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. तर क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय ते बघूया. एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय. उदाहरणार्थ मी इथं एक असा पद्धतीने आयत काढला आहे, त्याच्यामध्ये हा जो रंगवलेला भाग आहे या भागानं काय केलं बघा की या पूर्ण आकाराचा हा भाग व्यापलेला आहे. तर या भागाचं माप जे काय असेल त्याला क्षेत्रफळ म्हणायचं. किंवा अशा पद्धतीने दिलं आहे, एक असा चौकोन दिला आहे, मध्ये काहीतरी अशी गोल गोल एक आकृती काढली म्हणा, किंवा हा भाग छायांकित आहे. तर या भागाचं जेवढं काही माप असेल त्या मापाला काय म्हणायचं, क्षेत्रफळ असं म्हणायचं. आता आपण यावर्षी फक्त आयत आणि चौरस याच दोन बाबींचा विचार स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून करणार आहोत. आता इथं बघा, इथे एक दोन आकृत्या काढल्या आहेत. हा एक आयत आहे, हा सुद्धा आयतच आहे. आणि याच्यामध्ये या आयतामध्ये एकूण सहा चौरस आहेत. किती आहेत? सहा चौरस आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याच्यामध्ये सुद्धा एकूण सहा चौरस आहेत. आणि जेव्हा एका चौरसाचं माप यातलं लांबी आणि रुंदी सारखी असते, म्हणजे 1 सेंटीमीटर बाजू असलेले जे काही चौरस आहेत, 1 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस, त्याचं क्षेत्रफळ होतं 1 चौरस सेंटीमीटर. त्यामुळे इथं सहा चौरस आहेत ज्या प्रत्येकाची बाजू 1 सेंटीमीटर आहे, त्यामुळे याचं क्षेत्रफळ आहे 6 चौरस सेंटीमीटर. आणि इथंसुद्धा 1 चौरस सेंटीमीटरचे 6 चौरस आहेत, त्यामुळे या आकृतीचं क्षेत्रफळ सुद्धा होतं 6 चौरस सेंटीमीटर. तर इथं काय मला सांगायचं आहे की ही जी आकृती दिलेली आहे याच्यामध्ये जो काही छायांकित भाग आहे त्या भागाचं क्षेत्रफळ, याचं माप जे आहे छायांकित भागाचं, ते म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ, इथंसुद्धा आणि इथंसुद्धा. आता ही आकृती आणि ही आकृती दिसायला जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी दोन्हींचं माप सारखंच आहे, कारण इथंसुद्धा 6 चौरस आहेत, इथंसुद्धा 6 चौरस सारखेच आहेत. ओके, पुढचं आहे क्षेत्रफळांची एककं. आपण आता बघा, उंची म्हणा, लांबी रुंदी म्हणा, जसं त्याचं मोजमाप करतो त्याचबरोबर धारकता असेल, वजन वस्तुमान असेल, तसं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ मोजण्यासाठी जी जी एकक आहेत ती जर मापं सेंटीमीटरमध्ये दिलेली असतील तर क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर म्हणजेच 14 सेमीमध्ये येतं. आता हे उदाहरण जेव्हा आपण सोडवायला घेऊ तेव्हा तुम्हाला मी हे सांगेन की नेमकं या कशा पद्धतीने हे वापरलं जातं ते. मापं मीटरमध्ये असतील तर चौरस मीटर किंवा 14 मी याच्यामध्ये आपण ते मोजतो. किलोमीटरमध्ये माप दिलेलं असेल तर चौरस किलोमीटर किंवा 14 किमी, त्यालाच आपण 14 किमी असं म्हणतो, याच्यामध्ये त्यांचं मोजमाप केलं जातं. मापं सेंटीमीटर दिलं असतील तर उत्तर येणारं चौरस सेंटीमीटर. माप मीटरमध्ये असेल तर उत्तर चौरस मीटर. माप किलोमीटरमध्ये दिलं असेल तर चौरस किलोमीटर. आता सूत्र कसे तयार झाले बघा. आयताचं क्षेत्रफळ, चौरसाची बाजू आपण प्रत्येक या ठिकाणी 1 सेंटीमीटर मांडलेली आहे. आता या आयताची लांबी 4 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 4 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे, 3 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी याच आकृतीचं काय केलं बघा, 1 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस तयार केलेत, ते किती आहेत तर 12 आहेत. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सेंटीमीटर लांबी असलेला आयत, 3 सेंटीमीटर रुंदी असलेला हा आयत आहे, आणि त्याच्यामध्ये चौरसाची बाजू 1 सेंटीमीटर असलेले चौरस आपण तयार केलेत, आणि ते एकूण चौरस किती होतात, 12 होतात. आता याचं माप किती झालं मग, तर 12 चौरस सेंटीमीटर झालं, कारण याच्यामध्ये चौरस किती आहेत, 12 चौरस सेंटीमीटर. आता जर का माप मोठी असली 15 सेंटीमीटर, त्यानंतर अशा पद्धतीने हे 10 सेंटीमीटर, तर प्रत्येक वेळेला आपण अशा पद्धतीचे चौरस तयार करत बसलो तर भरपूर वेळ जाणार आहे. यासाठी सूत्र काय तयार होतं बघा, आयताची जी लांबी आहे ती लांबी आणि रुंदी या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं ते त्या आकृतीचं म्हणजेच त्या आयताचं क्षेत्रफळ असतं. आपण 1 सेंटीमीटर बाजू असलेले चौरस तयार केले ते झाले 12, एवढंच क्षेत्रफळ या आयताचं आहे. ते आपण कसे करू शकतो, तर सूत्रामध्ये आयताचं क्षेत्रफळ बरोबर
लांबी गुणिले रुंदी ही लांबी आहे आणि ही काय बघा रुंदी आहे, या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ मिळतं. आता या ठिकाणी हे 4 सेंटीमीटर लांबी आहे, 3 सेंटीमीटर रुंदी आहे, दोघांचा गुणाकार करायचा आणि लिहिताना उत्तर मात्र फक्त सेंटीमीटर येणार नाही तर मापं दिलेली सेंटीमीटरमध्ये आहेत, त्यामुळं उत्तर हे चौरस सेंटीमीटरमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. हे झालं आयताबाबतीत. पुढचा भाग आहे चौरसाचे क्षेत्रफळ. इथंसुद्धा एक आकृती काढलेली आहे ज्याची बाजू 3 सेंटीमीटर आहे आणि वरच्या उदाहरणाप्रमाणेच इथंसुद्धा चौरसाची बाजू 1 सेंटीमीटर असल्यामुळं, सॉरी, इथं प्रत्येक चौरस जो आहे त्याची बाजू आपण 1 सेंटीमीटर ठेवलेली आहे, म्हणजेच 1 सेंटीमीटर बाजू असलेले आपण चौरस या ठिकाणी तयार केलेले आहेत, ते एकूण 9 चौरस आहेत, त्यामुळे या चौरसाचं क्षेत्रफळ 9 चौरस सेंटीमीटर आहे. चौथीला सुद्धा तुम्हाला हा भाग झाला आहे आणि मागच्या वर्षीच म्हणजे 5वीला सुद्धा ह्या क्षेत्रफळासंदर्भातला भाग तुम्हाला झालेला आहे. किती चौरस आहेत ते मोजून आपण त्या चौरसाचं क्षेत्रफळ ठरवत होतो. पण आता आपल्याला सूत्र देखील माहिती असणं गरजेचं आहे. हा सुद्धा भाग जो आहे तो 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला झालेला आहे की चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय. तर जी बाजू दिली आहे त्या बाजूच्या लांबीला, बाजूच्या लांबीनेच आपण जर गुणलो तर काय येतं, उत्तर हे चौरसाचं क्षेत्रफळ या पद्धतीनं येतं. एकच मिनिट बघा. तर चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी, आणि यालाच आपण काय म्हणतो, बाजू गुणिले बाजू असं म्हणतो. सूत्र आपण अगदी शॉर्टमध्ये लक्षात ठेवतो की बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं देखील म्हटलं जातं. आता वर्ग, वर्गमूळ ही संकल्पना तुम्हाला मागं मी सांगितली होती की वर्ग कशाला म्हणतो आपण, एका संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर जे काय उत्तर येतं, म्हणजे उत्तर काढणं म्हणजे वर्ग करणं. म्हणजे उदाहरण घेतलं, 3ला आपण 3 गुणलो तर उत्तर किती आलं, 9 आलं, म्हणजे 3चा वर्ग किती आला, 9 आला. हं, त्यामुळे चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते लक्षात ठेवताना बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही वापरू शकताय. बाजूचा वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं आणि आलेलं उत्तर. आता या आकृतीमध्ये 9 चौरस सेंटीमीटर, एकूण चौरस किती आहेत बघा, 1 सेंटीमीटर बाजू असलेले 9 आहेत, त्यामुळे याचं क्षेत्रफळ किती झालं, 9 चौरस सेंटीमीटर झालं. आता हे प्रत्येक वेळेला आपण असं करत बसणार का, 1, 2, 3, 4 आकडे टाकत बसणार का, तर नाही. तर त्यासाठी सूत्र काय वापरायचं, बाजूनं बाजूला गुणायचं, म्हणजेच जी बाजू दिल्या तिचाच 2 गुणाकार करायचा. बाजूची लांबी गुणले बाजूची लांबी, 3 सेंटीमीटर बाजू आहे, 3ला 3 गुणा, अपेक्षित उत्तर मिळून जाईल. तर हे झालं सूत्रासंदर्भात. आणि आत्ताचा हा जो महत्त्वाचा भाग आहे तो जरा काळजीपूर्वक बघा, कारण परिमिती आणि क्षेत्रफळ ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या बऱ्याच जणांना लवकर लक्षात येतील. परिमिती कशाला म्हणायची, क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो. परिमिती म्हणजे फक्त या आकृतीच्या बाजूच्या लांबीची बेरीज, ही जी आहे ना, फक्त बाजू बाहेरची कडा जी आहे याची, तिचं फक्त माप किती आहे, ती म्हणजे परिमिती. इथं सुद्धा बघा, ही जी बाहेरची जास्त मी डार्क लाल केल्या बघा, याला फक्त म्हणायचं परिमिती. म्हणजे आपण, मी काल सांगितलं की एखाद्या क्षेताला किंवा एखाद्या जागेला कुंपण घालायचं आहे तर कुंपणासाठी लागणारी तार, तर लागणारी तार अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर तो फक्त परिमितीशी निगडीत येतो, फक्त बाहेरची बाजू. आणि क्षेत्रफळ आपण कशाला म्हणतो, हा जो मध्ये रंगवलेला भाग आहे, हा जो मध्ये रंगवलेला भाग आहे, म्हणजे आपण याला छायांकित भाग म्हणतो किंवा रेखांकित भाग म्हणतो, तो म्हणजे क्षेत्रफळ. आता इथं बघा, चौरसाची परिमिती आपण पहिल्यांदा काढूया. सूत्र काय आपण बघितलं काल, तर 4 गुणिले बाजू, म्हणजेच काय, बाजू किती आहे बघा, 2 सेंटीमीटर आहे, 4ला आपण 2 गुणलो, उत्तर मिळालं 8 सेंटीमीटर. आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो, तर बाजूनं बाजूला गुणतो, बाजूनं बाजूला, म्हणजे 2च परत 2 गुणलो, उत्तर आलं 4. पण हे 4 जे आहे ते चौरस सेंटीमीटर या पद्धतीने येतं. त्यानंतर आयताची परिमिती, आयताची परिमिती इथं बघा, परिमिती म्हणजे फक्त बाहेरची जी बाजू आहेत त्यांची फक्त बेरीज. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आपण काल सूत्र बघितलंय, लांबी किती आहे, 3 सेंटीमीटर, रुंदी आहे 2 सेंटीमीटर. 2ला 3 गुणलो, अधिक 2ने परत 2ला गुणलो, उत्तर मिळालं 32 6 आणि अधिक हे 2ने 4.
असं उत्तर मिळालं 10 सेंटीमीटर. ही झाली परिमिती. आणि क्षेत्रफळामध्ये आपण काय करतो, लांबी गुणिले रुंदी, लांबीचा आणि रुंदीचा काय करतो, गुणाकार करतो. लांबी 3, रुंदी 2, दोघांचा गुणाकार केला, उत्तर मिळालं 6 चौरस सेंटीमीटर. हा मूळ फरक आहे परिमिती आणि क्षेत्रफळामधला. बऱ्याच जणांना हाच गोंधळ होतो की परिमिती कशाला म्हणायची आणि क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, हे लवकर लक्षात येत नाही. आणि म्हणून मुद्दामून हा मुद्दा मी घेतला आहे आणि चारही सूत्र आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. आता आपण उदाहरणांच्याकडे जाऊया. आजच्या सेशनमधलं पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती आहे. उदाहरण असं आहे, 32 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती. 32 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती. आता चौरसाकृती मैदान आहे, त्यामुळे आपल्याला सूत्र वापरत असताना चौरसाचे क्षेत्रफळ हेच सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. बघा, सूत्र असं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्या. बाजू किती आहे बघा, 32 आहे. 32 गुणिले 32. आता इथं काय करायचं आहे, 32 ला 32 ना आपल्याला गुणायचं आहे. गुणाकार करूया, 32 गुणिले 32, 2 2 4, 2 3 6. त्यानंतर इथं 0 द्या, 3 2 6, 3 3 9. बेरीज करा, 4 6 12 2 7 1 आणि ही 10, 1024. आता 1024 हा गुणाकार आला, 1024 हा गुणाकार आला. मापं दिलेली ही मीटरमध्ये आहेत, त्यामुळे येणारं उत्तर हे चौरस मीटरमध्ये आहे, लक्षात ठेवा. गडबडीत पर्याय क्रमांक 1 द्याल तरी तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण हे फक्त मीटर आहे. क्षेत्रफळ आपण काढतोय, येणारं उत्तर त्याची एकक मगाशी मी सांगितली तुम्हाला की मीटरमध्ये मापं दिली असतील तर उत्तर हे चौरस मीटरमध्ये येणार आहे. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर व रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता आयताच्या क्षेत्रफळा सूत्र माहिती आहे आपल्याला, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. लांबी किती आहे बघा, 15, गुणिले रुंदी किती आहे, 10 सेंटीमीटर. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्या आणि हा गुणाकार करा. 15 इथं आहे, इथं 1 आहे, 15 1 15 आणि हे वरचं 0. माप दिलेलं सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे उत्तर येताना चौरस सेंटीमीटर या पद्धतीनं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4, जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी या उदाहरणाचं उत्तर अचूक दिले, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, एका चौरसाची परिमिती 36 मीटर आहे, तर त्याच चौरसाचे क्षेत्रफळ किती. एका चौरसाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे, तर त्याच चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता या ठिकाणी पहिल्यांदा चौरसाची परिमिती, परिमिती म्हणजे माहिती आहे आपल्याला, हा चौरस असा आहे आणि या चारही बाजूंची मापं, चार बाजूंची मापं किती आहेत बघा, 36 मीटर आहेत. म्हणजे हे टोटल 36 आहे, हा चौरस आहे. त्यामुळे एका बाजूचं माप पहिल्यांदा ते किती हे काढावं लागेल. चार बाजूंची मापं 36 आहेत, ही सगळी समान आहेत बरोबर. त्यामुळे एका बाजूचं माप असणार आहे 4 9 36, म्हणजे 9 मीटर, म्हणजे 9 चौक 36. हे 9 असणार आहे, हे 9, हे 9 आणि हे 9. त्यामुळे आता काय मिळालं आपल्याला, तर चौरसाची बाजू मिळाली. काय मिळाली, चौरसाची बाजू ती आहे 9 मीटर. आता आपण या बाजूवरून काय करू शकतो, क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाचे क्षेत्रफळ
क्षेत्रफळ आपण क्षेप असं देखील म्हणतो. बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, बाजू मिळाली आपल्याला 9 मीटर, 9 ला 9 गुणायचं, 99 81, आणि 81 माप दिले मीटरमध्ये, येणारं उत्तर चौरस मीटरमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 असं या उदाहरणाचं उत्तर असेल. खूप खूप अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी चुटकीसरशी हे उदाहरण सोडवलेलं आहे. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. एक चौरस मीटर भूखंडाची किंमत 900 रुपये. एका चौरस मीटर भूखंडाची किंमत किती आहे बघा, 900 रुपये आहे. 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत किती म्हटले. पहिल्यांदा तुम्हाला जो काय आयताकार भूखंड आहे त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल, आणि ते क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याला तुम्हाला 900 गुणावं लागेल. कारण जे क्षेत्रफळ मिळणार आहे ते चौरस मीटरमध्ये मिळणार आहे, आणि एका चौरस मीटर भूखंडाची किंमत किती आहे, 900 रुपये आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण काय करणार आहे, क्षेत्रफळ काढणार आहे आयताकार भूखंडाचं. आयताकार भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी. हे प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला हे सविस्तर कळावं यासाठी मी लिहिले. लांबी आहे 25, रुंदी आहे 20. गुणाकार करूया, शून्याचा विचार करू नका. 25 आणि 2 चा गुणाकार, 25 2 50, आणि हे वरचं 0. उत्तर मिळालं 500 चौरस मीटर. आता दर आहे 900 रुपये प्रति चौरस मीटर, प्रति चौ मी प्रति चौरस मीटर. आता प्रश्न असा विचारला आहे की मग या मापाच्या भूखंडाची किंमत किती. मग इथं काय करायला लागणार आहे, 500 चौरस मीटर भूखंडाची किंमत बरोबर हे 500, आणि एका चौरस मीटरची किंमत किती आहे, 900 रुपये. दोघांचा गुणाकार करा, अपेक्षित उत्तर मिळेल. पहिल्यांदा 5 आणि 9 चा गुणाकार, 9 5 45, आणि वरच्या 1 2 3 आणि 4 0, 1 2 3 आणि 4 किंमत लिहित असताना स्वल्प विराम द्या, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. उत्तर मिळालं 450,000. आता मला तुमचा आत्ताच एक प्रश्न आहे तुम्हाला की याच 450,000 अक्षरामध्ये काय म्हणतात. अक्षरामध्ये हे कसं वाचायचं, 450,000 हे अक्षरामध्ये कसं वाचायचं. चार लाख पन्नास हजार आपण शब्द रूपात म्हणतोय, अक्षर रूपात म्हणतोय. आता खालील संख्या अक्षरात लिहा म्हटलं जातं, तेव्हा हे 450,000 आपण कसं लिहितोय. व्हेरी गुड जाधव नाईक. नाही बाळ, मला या पद्धतीने पाहिजे. 450,000 तर म्हणतोयच आपण, पण त्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीने कसं वाचतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. तर या संख्येलाच आपण काय म्हणतो बघा, 450,000 असं म्हणतो. 450,000 म्हणजे 450,000. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 6.5 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भिंतीला रंग द्यायचा आहे. 1 चौरस मीटरची जी मजुरी आहे ती 65 रुपये असल्यास एकूण किती मजुरी द्यावी लागेल. 6.5 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भिंतीला, चौरसाकृती भिंत आहे आणि
तिला काय करायचं आहे बघा, रंग द्यायचा आहे. एका चौरस मीटरचा दर आहे 65 रुपये. तर प्रश्न असा विचारला आहे की मजुरी किती द्यावी लागेल. उदाहरण सोडवूया. पहिल्यांदा चौरसाकृती भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाकृती भिंतीचं क्षेत्रफळ. आता सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, बाजूचा वर्ग म्हणतो. आता बाजूचा वर्ग काय घेतलं हे तुम्हाला मी सांगतो. म्हणजेच काय करायचं आहे, तर 6.5 ला 6.5 ने गुणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक इथं मुद्दा लक्षात घ्या. 6.5 ला 6.5 ने गुणायचं म्हणजेच काय करायचं आहे, तर 6.5 चा वर्ग करायचा आहे. एक ट्रिक तुम्हाला माहिती असेल, नसेल तर मी सांगतो. जेव्हा एकक स्थानी 5 हा अंक येतो, आता पॉईंटचा विचार करू नका, आपण काय करूया, हा वर्ग कोणाचा आहे, 65 चाच वर्ग आहे असं आपण गृहीत धरूया. नंतर आपण पॉईंटचा देऊया. मागं हा प्रश्न झाला आहे, त्यामुळं बऱ्याच विद्या म्हणजे काही विद्यार्थी करलेत की मागची वही काढून त्याच्यामध्ये पर्याय नोंदवायला आलेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. इथं 65 चा वर्ग करायचा आहे. जेव्हा एखाद्या संख्येचा वर्ग करत असताना एकक स्थानचा अंक जर 5 असेल तर वर्ग करणं सगळ्यात सोपं. मग काय करायचं, तर या 5 चा वर्ग पहिल्यांदा लिहायचा. 5 चा वर्ग किती, 25. मी काय म्हणतोय बघा, पहिल्यांदा काय करायचं, या 5 चा वर्ग लिहायचा, म्हणजे 5 ला 5 ने गुणायचं, तो लिहायचा 25. आणि ही जी 6 संख्या आहे, या 6 च्या पुढची संख्या घ्यायची. 6 चा पुढचा अंक कोणता, 7. या दोघांचा गुणाकार घ्यायचा, 6 × 7 = 42. म्हणजे 65 चा वर्ग किती मिळाला, तर 4225 मिळाला. 4225 लक्षात आलं का बघा, तुम्हाला वर्ग करत असताना जर एकक स्थानचा अंक 5 असेल तर पहिल्यांदा त्या 5 चा वर्ग करायचा, आणि दुसरी जी संख्या आहे तिच्या पुढचा अंक घेऊन त्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 6 च्या पुढचा अंक आहे 7, 6 × 7 = 42. आता पॉईंट बघा, इथं एक पॉईंट आहे, पॉईंट नंतर एक घर आहे, इथं पॉईंट नंतर एक घर आहे, त्यामुळे काय करायचं, 2 दशांश चिन्ह देऊन, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर मिळेल 42.25. हे काय आहे, चौरस मीटर आहे. हे झालं क्षेत्रफळ. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, आता तुम्ही सांगा की 75चा वर्ग किती. मग 75चा वर्ग किती, ही जी आता ट्रिक सांगितली आहे तुम्हाला बऱ्याच जण माहिती आहे. आता या 75चा वर्ग मला सांगा. 65चा वर्ग सांगितला, 65 ला 65 ने गुणत बसलो नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडं, बरोबर. मग आपण काय करणार, ट्रिक्स वापरणार आहे. तर इथं शेवटचा अंक 5 आहे, त्यामुळे 5चा वर्ग करायचा, आणि 6 च्या पुढची संख्या 7, त्या दोघांचा गुणाकार करून त्या पुढे लिहायचं. व्हेरी गुड. कुंभार मंदार, ऐनापुरे, मोरे, चिमन्ना, नाईक संस्कृती, शिरढोणे, कागे, वाघ, कांबळे, नेत्राली, सव्वाशे, शेख, बंडगर, मोरे, भुसारी, खारतुडे, शिरढोणे, गुरव, कुलकर्णी, तवार, आवटी, शिंदे, नवले, तपेकर, माने, स्वराली, पाटील, विभूते, ढोरे, टोन्ने, टोन्ने कसरे, शिंदे किती लिहिलेस उत्तर बाळ. पहिल्यांदा काय करायचं, या 5चा वर्ग करायचा. 5चा वर्ग 5 × 5 = 25, आणि 7 च्या पुढचा अंक 7 × 8 = 56. 5625 हरुगिरे कदम. बऱ्याच जणांची उत्तर अतिशय अचूक आलेली आहेत, खूप खूप अभिनंदन. तर हा वर्ग तुम्हाला करता येणं गरजेचं आहे, आणि हे सुचलं पाहिजे त्यावेळेला की ही या पद्धतीनं करायचं आहे म्हणून. पुढे जाऊया. आता काय सांगितलं आहे, तर हे जे उत्तर आपण काढलेलं आहे 42.25, हे झालं चौरस मीटर, त्या भिंतीचं क्षेत्रफळ झालं. एक चौरस मीटरची मजुरी जी आहे ती 65 रुपयाची आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल.
शंभू सेठे, कीर्ती, व्हेरी गुड, माने। बघा, तर इथं 4042.25 गुणिले 65। पॉईंटचा विचार न करता गुणाकार करायचा। 5 5 25, 25 5 हात चाले 2, 5 2 10, 10 2 12, 12 2 हात चाला 1, 5 2 10, 10 1 11, 11 1 हात चाला 1, 5 4 20, 20 1 21। पहिल्यांदा आपण काय केलो बघा, याच्यानं गुणलो। त्यानंतर आता आपण काय करणार आहे, 6 न गुणणार आहे। त्यासाठी अगोदर आपण काय करणार, दशकाचं शून्य देणार आहे। ओके, गुणाकार करूया। 6 5 30, 30 0, हात चाले 3, 7 2 12 आणि 3 15, 15 5 हात चाला 1, 7 2 12 आणि 1 13, 13 3 हात चाला 1, 7 6 24 आणि 1 25। आता आपण काय करणार आहे बघा, या सगळ्यांची बेरीज करणार आहे। 5 2 6 4 7 आणि 2। 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, 1 आणि 2 सोडून, त्यामुळे परत 1 2 घरं सोडा, दशांश चिन्ह द्या। उत्तर मिळालं 2747.25 रुपये। म्हणजेच या ठिकाणी बघा आपला पर्याय दिसतोय, पर्याय क्रमांक 3। व्हेरी गुड। पुढे जाऊया, उदाहरण क्रमांक 6। एका आयताची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 6 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? अशा प्रकारचा प्रश्न मागे परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। अगदी तोंडी आपण हे करू शकतोय, अगदी तोंडी उदाहरण सोडवू शकतोय। एका आयताची लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर। बघा, आयत आहे, लांबी आहे 10 आणि रुंदी आहे 6। याची जी परिमिती येईल तेवढीच परिमिती असलेला चौरस आहे, त्याचं क्षेत्रफळ किती? पहिल्यांदा याची परिमिती किती येते? समोरासमोरच्या बाजू समान, त्यामुळे याची परिमिती किती येईल? बघा, 10 आणि 10 20, 20 आणि हे 12, किती आलं? 32। आता 32 सेंटीमीटर ही काय झाली? परिमिती झाली या आयताची। एवढीच परिमिती, एवढीच परिमिती असणारा चौरस, म्हणजे बघा 4 बाजू त्याची माप मिळून आहेत 32। एका बाजूचं माप, एका बाजूचं माप असणार आहे, याला आपण 4 ने भागतो, 4 8 32, त्यामुळं या प्रत्येकाचं माप किती असणार आहे बघा, 8 असणार आहे। म्हणजे या चौरसाचं माप आपल्याला मिळालं, त्या चौरसाची बाजू आपल्याला मिळाली 8 सेंटीमीटर। आत्ता काय विचारले? तर आयताच्या परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या या चौरसाचं क्षेत्रफळ किती? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू। बाजूचा वर्ग लिहूया, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते घ्या। 8 चा वर्ग, 8 चा वर्ग म्हणजेच 8 गुणिले 8, म्हणजेच 8 8 64। आणि हे जे 64 मिळालेलं आहे, 64 जे मिळाले ते आहे चौरस सेंटीमीटर। काहींनी गडबडीमध्ये पर्याय क्रमांक 3 असं दिलंय। विद्यार्थी मित्रांनो, इथं 8 आणि 8 ची बेरीज करायची नाही आहे, 8 आणि 8 चा गुणाकार करायचा आहे। लक्षात आलं? 8 8 64। व्हेरी गुड। पर्याय क्रमांक 1 असं उत्तर आहे, 64 चौरस सेंटीमीटर, 64 चौरस सेंटीमीटर। पुढे जाऊया, उदाहरण क्रमांक 7। एका आयताचे क्षेत्रफळ 1400 चौरस सेंटीमीटर असून त्याची रुंदी 20 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? अशाही प्रकारचं उदाहरण एका परीक्षेमध्ये मागे विचारलं गेलं होतं। या उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळ दिलंय, रुंदी दिलेली आहे, लांबी दिलेली नाही, आणि जोपर्यंत आपण लांबी काढत नाही तोपर्यंत आपण आयताची परिमिती काढू शकत नाही। पहिल्यांदा सोडवायचं कसं बघा, आपल्याला
आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे? व्यवस्थित समजून घ्या. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यामुळे ते जिथं दिले ना तिथंच लिहून घ्या. 1400 बरोबर लांबी दिलेली नाही आहे, रुंदी आहे 20. लांबी दिलेली नाही, रुंदी किती आहे बघा 20 आहे. आता या मापावर आपल्याला काय काढायचं आहे, या उदाहरणाचं उत्तर काढायचं आहे. मग इथं काय केलं जातं, तर हे जे गुणाकारातलं 20 आहे हे बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेतलं जातं, भागाकारामध्ये म्हणजेच छेदामध्ये घेतलं जातं, आणि इकडं लांबी आहे तशीच लिहायची. लक्षात आलं का बघा, लांबी गुणिले रुंदी आहे, रुंदी दिलेली आहे, हे जे गुणाकारात आहे ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घ्या, ते भागाकारामध्ये जाईल, आणि या ठिकाणी आपण मग सोपं रूप देऊ शकतो. शून्याला शून्य निघून जाईल, बे के बे, बे साती 14, आणि हे बे शून्य शून्य. म्हणजे लांबी किती मिळाली, तर लांबी मिळाली 70 सेंटीमीटर. लांबी मिळाली 70 सेंटीमीटर. आणि आता आपण परिमिती काढू शकतो. परिमिती काढताना प्रत्येक वेळा तुम्हाला सूत्र लिहायची आवश्यकता नाही, तुम्ही अगदी तोंडी समजून घेऊ शकताय की ही बाबा अशा पद्धतीने आकृती आहे, लांबी आपल्याला 70 मिळाली, दोन लांबी आहेत आणि दोन रुंदी आहेत, रुंदी 20 आणि 20. कच्ची आकृती लक्षात दे. नाही समजलं तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी करा, त्याही पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल. 2 गुणिले लांबी आली 70 अधिक 2 गुणिले रुंदी आहे 20. गुणाकार करूया, 2 साती 14 140, आणि हे 20 दोन्ही 40. गुणाकार करा, उत्तर मिळेल 180. आता हे जे 180 आहे, काहींचा पर्याय हा पर्याय क्रमांक 3 आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये फसवे पर्याय हे असं मी सांगितलं की प्रत्येक वेळेला फसवे पर्याय हे नक्की दिलेले असतातच. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्हींची उत्तरं 180 आहेत. क्षेत्रफळ दिलं असेल तर 1 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल. क्षेत्रफळ दिलं असेल तर आपल्याला परिमिती विचारलेली आहे, त्यामुळे परिमिती आपण ही सेंटीमीटरमध्ये मोजतो आहे, त्यामुळं उत्तर जे असणार आहे ते 180 सेंटीमीटर असणार. लक्षात घ्या, अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं मग उत्तर द्यायचं. शेवटचं वाक्य काय आहे, क्षेत्रफळ विचारलं का, नाही परिमिती विचारलेली आहे. आणि क्षेत्रफळ जरी असं तरी ते एवढं उत्तर आलं नसतं. याचं क्षेत्रफळ किती, 7 दोन्ही 14. आपण काढलेच अगोदर साहित्य क्षेत्रफळ दिलेलंच आहे त्याच्यामध्ये 1400. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित उत्तरं द्या, अजिबात गडबड करायची नाही, कारण एकदा आपण गोल रंगवलं की विषय संपला. मी सांगितलं मागं, अगदी गमतीने म्हणालो होतो की चुकीला माफी नाही, पण खरोखरच एकदा गोल रंगवला की आपले मार्क गेले. लक्षात घ्या पुढचा प्रश्न. आता या पद्धतीचा प्रश्न बघा, बऱ्याचदा परीक्षेला विचारला गेलेला आहे. म्हणजे ज्या ज्या काही सराव चाचण्या असतील किंवा आपली परीक्षा असेल महत्त्वाची, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित वाचा आणि मग उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एका आयताकृती खोलीची लांबी 8 मीटर, रुंदी 2 मीटर आहे, तर त्या खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती फरशा बसतील? मध्ये प्रश्न काय बघा, अशी खोली आहे, अशी खोली आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या मापाच्या फरशा बसवायच्या आहेत. मी तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगायला लागलो किती फरशा बसतील. पहिल्यांदा काय करावं लागेल, या खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल, त्यानंतर त्या फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल, आणि खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भागावं लागेल. हा पहिला मुद्दा क्लिअर आहे. आता पहिल्यांदा आपण जर का खोलीचं काढत बसलो, फरशीचं काढत बसलो, तर यात आपला बराच वेळ जाणार आहे. त्यापेक्षा
साधी सोपी ट्रिक तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। पहिल्यांदा सोडवत असताना एक मुद्दा लक्षात घ्या, फरशीचं माप हे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि खोलीची लांबी रुंदी मात्र मीटरमध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, दोन्हींची एकक सारखी असतील तर आपण काय करू शकतो, उत्तर व्यवस्थित काढू शकतो। एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, त्यामुळं 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर आणि 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर। आता याच्यावरून आपण काय करू शकतो, याचं उत्तर काढू शकतो। आता कसं काढता येईल बघा। आता आता पहिल्यांदा काय करायचं हे झालं, आता आपण काय करू शकतो, आयताकृती खोली आणि ही चौरसाकृती काय बघा बाजू आहे, कुठली फरशीची, आयताकृती खोली आहे आणि चौरसाकृती मात्र फरशी आहे। इथं फरशांची संख्या काढत असताना अगदी सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळेत आपल्याला काय करायचं आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किंवा आयताकृती खोलीच्या क्षेत्रफळाला फरशी जी आहे चौरसाकृती, चौरसाकृती फरशीच्या क्षेत्रफळाला भागायचं आहे। हे हा मुद्दा लक्षात आला का बघा, तुम्हाला काय करायला लागलं असतं, पहिल्यांदा आयताकृती खोली क्षेत्रफळ काढलं असतं, त्यानंतर चौरसाकृती फरशी क्षेत्रफळ काढलं असतं आणि परत त्यांचा सेपरेट भागाकार केला असता। इथं वेळ जातो, आता आपल्याला काय करायचं आहे, आयताकृती खोलीचं क्षेत्रफळ आपण डायरेक्ट लिहिणार आहे। आता सूत्र काय आहे, तर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी हे आयताकारच आहे आणि इथं काय आहे बाजू गुणिले बाजू। मी थोडं जरा डिटेल सांगतोय पण समजून येईल तुमच्या, म्हणजे काय नेमकं चालेल नेमकं लक्षात येईल। आता किमती घालूया, लांबी किती आहे बघा, आपण आत्ताच काढलं 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर, रुंदी आहे 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर, छेदस्थानी बाजू आहे 40 सेंटीमीटर, त्यामुळे बाजू गुणिले बाजू म्हणजे 40 गुणिले 40। इथंपर्यंत कळेल तुम्हाला काही अडचण नाही। विद्यार्थी मित्रांनो, हे मी फक्त तुम्हाला ज्यादा माहितीसाठी हे आसाव म्हणून लिहून दिलेलं आहे, याची आवश्यकता काही नाही, पण हे तुम्हाला समजावं। अशा प्रकारची बरीच उदाहरणं मागच्या सेशन्समध्ये आपण घेतलेली आहेत। ओके, सोपरूप देऊया, 0 0 0 0, इथंपर्यंत काही अडचण असायचं काही कारण नाही। 80 गुणिले 20 छेद 4 गुणिले 4, सोपरूप द्या, 4 1 4 4 5 20 आणि इथं 4 1 4 4 2 8 4 0 0, 20 गुणिले 5 म्हणजेच 100। एकूण फरशा किती, 100 फरशा लागतील आणि हे मी डिटेल सांगितलं 2-4 मिनिटांमध्ये, तुम्ही 1 मिनिटामध्ये, 1 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही हे सोडवू शकताय। त्यामुळं अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आहेत तिथं तुम्हाला, आता तुम्ही काय केलं असतं, ज्यांना माहिती नाही त्यांनी पहिल्यांदा याचं क्षेत्रफळ काढलं असतं, मग याचं काढलं असतं आणि परत शेवटी हाच भागाकार केला असता, तो भागाकार करूच नका। इथं याच पद्धती सुरुवातच या पद्धतीनं करा, वर आयताकृती खोलीचं क्षेत्रफळ, खाली चौरसाकृती फरशी क्षेत्रफळ, सूत्र टाकायची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट किमती घाला, सोपरूप द्या। ओके, पर्याय क्रमांक 3 असं उदाहरणाचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न 9वा, 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल। हा मागच्या वेळेला मला वाटते 2021 हा प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न देखील आपण मागच्या सेशनमध्ये एका घेतला होता, फक्त याच्यामध्ये एक रिव्हिजन व्हावी त्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे। इथं काय दिलंय, 144 चौरस मीटर, 144 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे चौरसाकृती मैदानाचं। बघा सूत्र असं आहे, चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ
बरोबर काय आहे सूत्र ते? बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग। क्षेत्रफळ दिलंय 144। आता 144 ही संख्या कुणाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग आहे, त्यामुळे बाजू किती मिळाली? 12 मिळाली। हा मुद्दा कळला का बघा? 144 हे क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरस मीटर, हा बाजूचा वर्ग आहे, किंवा दोन बाजू गुणले बाजू अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार केल्यानंतर 144 मिळतं? यासाठी तुम्हाला सांगितलं की वर्ग पाहिजे, वर्ग पाठ पाहिजेत। वर्ग पाठ असतील तर तुम्हाला हे अगदी सहजपणे सोडवता येईल, बाजूचा वर्ग। मग कुणाचा वर्ग आहे 144? तर 12चा वर्ग आहे 144। इथं आपल्याला काय मिळालं? तर त्या चौरसाकृती मैदानाची बाजू मिळाली। आता बघा ही आकृती आहे आणि प्रश्नामध्ये असं दिलंय, हे प्रत्येक 12 आहे, 12 12 12 आणि 12, पण प्रश्नामध्ये असं सांगितलंय या चौरसाकृती मैदानाला फक्त दोन बाजूंनी, या फक्त दोनच बाजूंनी काय करायचं आहे, तीन पदरी कुंपण घालायचं आहे, फक्त दोन बाजू, या फक्त दोनच बाजूंनी काय करायचं आहे, तीन पदरी कुंपण घालायचं आहे। मग पहिल्यांदा काय होणार आहे, एक पदरी कुंपण, एक पदरी कुंपणासाठीचे तार किती तार लागेल एक पदरी कुंपणासाठी? तर हे 12 आणि हे 12, 12 अधिक 12 24 मीटर तार लागेल। हे एक पदरी, किती पदरी घालायचं आहे? तीन पदरी, म्हणजे 24ला 3 ने गुणावं लागेल, 24चा पाढा तुम्हाला येतो 24 त्रिक 72। त्यामुळे पर्याय क्रमांक किती असणार आहे? 3 असं उत्तर असणार आहे। प्रश्न व्यवस्थित वाचला की काही अडचण जात नाही। फक्त दोनच बाजूंना घालायचं बरं काय, फक्त दोन बाजूंनी, इकडचा काही संबंध नाही। इथं मग एका बाजूला किती लागणार आहे? तर 12 आणि 12 24, हे एक पदरी कुंपणासाठी, तीन पदरी कुंपण घालायचं आहे, त्यामुळे 24ला 3 ने गुणा, अपेक्षित उत्तर तुम्हाला मिळून जाईल। बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर अचूक दिलं बघा, काहींनी अजूनही म्हणजे पर्याय क्रमांक काहींचा 4 यायला लागला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे 4 हे उत्तर नव्हे, लक्षात घ्या, हे एक पदरी कुंपण आहे, तीन पदरी कुंपणासाठी लागणारी तारे विचारलेली आहे, म्हणून सांगितलं की प्रश्न जे आहेत ते काळजीपूर्वक वाचा, अजिबात गडबड करू नका, नीट समजून घ्या मग उत्तर द्या। प्रश्न क्रमांक 10, 150 मीटर लांब व 100 मीटर रुंद आयताकृती जागेच्या मध्यावर 10 मीटर बाजूचा चौरसाकृती हौद आहे, उरलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी 10 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? प्रश्न काय दिलाय बघा, असा आहे, एवढा असा हौद आहे, याची लांबी 150 आहे आणि रुंदी 100 आहे, आणि या जागेच्या मध्यावर बरोबर अशा पद्धतीनं एक चौरसाकृती हौद आहे ज्याची बाजू 10 मीटर आहे। प्रश्न असा दिलाय की हा ही जी उरलेली जागा आहे, ही जी उरलेली जागा आहे, या उरलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी 10 रुपये चौरस मीटर दराने किती खर्च येईल? आता यासाठी पहिल्यांदा काय काढावं लागेल, तर ही उरलेली जागा किती आहे ती काढावी लागेल। ते कसं काढायचं? तर या ठिकाणी पहिल्यांदा या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्या क्षेत्रफळामधून या चौरसाकृती हौदाचं क्षेत्रफळ वजा करायचं, जे उत्तर मिळेल त्याला 10 ने गुणा उत्तर मिळून जाईल। पहिल्यांदा आयताकृती जागेचं क्षेत्रफळ, आयताकृती जागेचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी सूत्र लिहित नाही, 150 गुणिले 100, गुणाकार करूया, 15 एक 15
आणि ह्या 1, 2 आणि 3 शून्य, 1, 2 आणि 3 शून्य हे मिळालं चौरस मीटर, 15,000 चौरस मीटर. ओके, आता चौरसाकृती हौदाचे क्षेत्रफळ. चौरसाकृती हौदाचे क्षेत्रफळ. आता चौरसाकृती हौद सूत्र लिहित नाही, बाजू गुणिले बाजू म्हणजेच 10 गुणिले 10, 10 10 100. आता प्रश्नामध्ये काय सांगितलंय, उरलेली जागा जी आहे, उरलेली जागा ती किती आहे बरोबर, तर या 1500 मधून हे वजा 100 करा, तुम्हाला उरलेली जागा मी जी रेखांकित केल्या ती मिळून जाईल. ती किती आहे बघा, 15,000 मधून हे 100 वजा करा, त्यामुळे ते येईल 14,900 चौरस मीटर. 15,000 मधून 100 कमी झाले, उत्तर मिळालं 14,900 चौरस मीटर. आता स्वच्छता खर्च, स्वच्छतेचा खर्च एका चौरस मीटरला किती आहे बघा, 10 रुपये. त्यामुळे या 14,900 ला बघायचं म्हणजेच काय करायचं बघा, हे 14,900 एक्के 14,900 किंवा 149 एक एकशे 149 लिहा आणि 1, 2, 3 शून्य द्या, 1,49,000 रुपये असं याचं उत्तर येईल. 1,49,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 3, 1,49,000. प्रश्नामध्ये महत्त्वाचा भाग हा होता की आयताकृती जागेचं क्षेत्रफळ काढायचं, चौरसाकृती हौदाचं क्षेत्रफळ काढायचं, दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ तुमच्या समोर येईल. आणि 10 रुपये चौरस मीटर दरानं स्वच्छतेचा खर्च आहे, जे काय क्षेत्रफळ शिल्लक राहील त्याला काय करायचं, 10 गुणायचं, अपेक्षित उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 असं उत्तर आहे. प्रयत्न खूप चांगला केलाय बऱ्याच विद्यार्थ्यांनी, खूप खूप अभिनंदन. शेवटची 3 उदाहरणं राहिलेली आहेत. प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, क्षेत्रफळ, हमखास, याच्यावरती एक प्रश्न आणि परिमितीवर एक प्रश्न विचारला जातो. आणि आपण जिथं आपलं स्कोरिंग कमी पडतं तिथं हेच घटक आहेत, लक्षात ठेवा. परिमिती, क्षेत्रफळ हे जे घटक आहेत सर्वव्याजासारखे, इथंच आपले मार्क जातात आणि आपली स्कोरिंग जातं. त्यामुळे या घटकांच्याकडे देखील तितक्याच काळजीनं तुम्ही बघा. काही अडचणी असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की पाठवू शकताय, फोन करून विचारू देखील शकताय. 30 मीटर लांब, 24 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात फरशी बसवण्यासाठी, फरशी बसवण्यासाठी फरशीचा दर आहे 75 रुपये प्रति चौरस मीटर, आणि बसवण्याची मजुरी जी आहे, बसवण्याची मजुरी आहे 25 चौरस मीटर. पहिल्यांदा तुम्हाला आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. अत्यंत सोपा प्रश्न आहे, सूत्र लिहित नाही, लांबी गुणिले रुंदी, 24 त्रिक 72 आपण आता बघितलं आणि वरचं 0. आता पुढे गंमत बघा, फरशीचा दर 75 रुपये प्रति चौरस मीटर आणि बसवण्याची मजुरी 25 चौरस मीटर. इथं तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहे, या 720 ला 75 ने गुणणार आणि परत या 720 ला 25 ने गुणणार. यापेक्षा या दोघांची बेरीज करा आणि त्या संख्येनं 720 ला गुणा. म्हणजे कसं करता येईल बघा, ते फरशीचा दर व मजुरी खर्च बरोबर एकत्रित करायचा. 720 ला कितीने गुणणार आहे आपण, तर बघा मी कंसात लिहितो समजण्यासाठी, 75 अधिक 25 ने गुणणार आहे का, 75 रुपये फरशीची किंमत तसा दर आहे आणि 25 रुपये मजुरी आहे, त्यामुळे दोन्ही मिळून आपण करणार आहे. आता कंसामधला आपण पहिल्यांदा सोडवतो, 100 बेरीज येईल 72 1 72 आणि ह्या वरच्या 1, 2 आणि 3 शून्य,
म्हणजे किती रुपये खर्च येईल बघा, म्हणजे एकूण खर्च किती असेल, तर तो असणार आहे 72,000 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असं या उदाहरणाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न नीट समजून घ्या. फरशीचा दर, म्हणजे फरशी किती आहे, ती फरशीची किंमत ती आहे बाबा 75 रुपये प्रति मीटर दरानं, आणि बसवण्याची मजुरी जी आहे ती 25 रुपये चौरस मीटर आहे. तर एकूण खर्च किती येईल? तुम्ही इथं दोन पद्धतीने केला असता, पहिल्यांदा या 720 ला 75 ने गुणला असता, आणि परत 720 ला 25 ने, 720 ला 25 ने गुणला असता, दोघांची बेरीज केली असती, हेच उत्तर मिळालं असतं. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पुढे जायचं आहे, त्यामुळे हे लगेच लक्षात आलं पाहिजे. या दोघांची बेरीज करा, ती येईल 100, म्हणजे फरशीचा दर आणि मजुरी दर दोन्ही मिळून 100 आहे. एकूण 720 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. गुणाकार करा, अपेक्षित उत्तर मिळून जाईल. शेवटची दोन उदाहरणं आहेत. प्रश्न असा आहे, 12 मीटर लांब व 2 मीटर रुंद अशा आयताकृती सभागृहात 2 मीटर बाजूच्या चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी किती फरशा लागतील? अत्यंत सोपं उदाहरण आहे, कारण या ठिकाणी सगळ्याच बाबी मीटरमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळं आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ छेद चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ. आयताकृती लांबी गुणिले रुंदी 24 गुणिले 20, छेदस्थानी फरशी 2 गुणिले 2. सोपूर्व देऊया, बे एक्के बे, बे एक्के बे, बे दोन्ही 4, आणि इथं बे एक्के बे, बे एक्के बे, आणि हे बे 0 0, 12 गुणिले 10. मीटरमध्येच आहेत, मीटरमध्येच आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. 24 गुणिले 20 लांबी गुणले रुंदी, आणि 2 गुणले 2, कारण चौरसाकृती आहे म्हणजे बाजू गुणले बाजू आपण लिहितोय, 2 गुणले 2. सोपं रूप द्या, उत्तर मिळेल बघा, 12 गुणिले 10 म्हणजे 120, म्हणजे फरशा किती लागतील, 120 फरशा लागतील. आता किती बघा, अगदी 1 मिनिटाच्या आत उदाहरण सोडवून झालं. अशाच पद्धतीनं इथं जरी सेंटीमीटरमध्ये दिलं असतं, तरी तुम्हाला ह्यांचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करून 1 मिनिटामध्येच हे सोडवता आलं असतं. डिटेल लिहायची काही गरज नाही, फक्त काय करायचं आहे, फरशांची संख्या काढायची आहे. त्यामुळे आपण काय केलं, सभागृहाचं क्षेत्रफळ आणि चौरसाकृती फरशीचं क्षेत्रफळ यांचा आपण भागाकार केला, आणि अपेक्षित उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, शेवटचा प्रश्न. शेजारच्या चौरस पी क्यू आर एसची परिमिती 48 सेंटीमीटर असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? इथे एक चौरस दिलाय आणि त्याची परिमिती दिलेली आहे. प्रश्न असा विचारलाय की ते मग रेखांकित भाग जो केलाय त्याचं क्षेत्रफळ किती? विद्यार्थी मित्रांनो, मग आज सांगितलं 4 बाजू ची माप किती आहेत, 48 सेंटीमीटर आहे, 4 बाजूचं मिळून. त्यामुळं एका बाजूचं माप करण्यासाठी आपण काय करतो, या 4 ना 48 ला भागतो, म्हणजे 4 एक्के 4 आणि हे 4 दोन्ही 8, म्हणजे काय झालं, हे 12, हे 12, हे 12 आणि हे 12, 12 चौक 48 परिमिती झाली, बाजू मिळाली. आता काय करणार आहे, आपण पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काढणार आहे. आणि प्रश्न असा विचारलाय फक्त रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. विद्यार्थी मित्रांनो, रेखांकित भाग जर बघितला तर तो या टोटल चौरसाच्या निम्माय, लक्षात घ्या. एकूण 4 भाग केले, 4 भागापैकी 2 भाग रंगवलेत, म्हणजे 4 पैकी 2 भाग रंगवले त्याचा अर्थ निम्मा भाग रंगवलाय, निम्म्या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे आहे. ओके, त्यामुळे पहिल्यांदा काय करणार आहे, आपण या चौरसाचं क्षेत्रफळ, सूत्र काय, बाजू गुणले बाजू, म्हणजेच 12 गुणिले 12, आणि 12चा वर्ग तुम्हाला येतो 12 गुणिले 12, 144. हे दिलेलं माप सेंटीमीटरमध्ये आहे, उत्तर येणार आहे चौरस सेंटीमीटरमध्ये. आता पर्याय क्रमांक 4 दिलाय पण तो फसवाय, लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4 हा फसवाय. प्रश्न असा विचारला रेखांकित भागाचं किती, रेखांकित भाग हा निम्मा आहे, त्यामुळं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर
144ला काय करा, 2 भागा, बे 7 14 आणि बे 2 4. उत्तर मिळालेलं आहे 72 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असं या उदाहरणाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये फक्त हा भाग होता, परिमितीवरून चौरसाची बाजू काढायची, चौरसाच्या बाजूवरून चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्या क्षेत्रफळावरून परत रेखांकित भाग जो आहे तो रेखांकित भाग आपल्याला काढायचा आहे. तो निम्मा आहे एकूण चौरसाच्या, तो 144/2 करा, उत्तर मिळेल 72 चौरस सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये असलेली ही सर्व उदाहरणं संपतात. भूमितीमधला चौथा आणि शेवटचा भाग उद्या आपण घेतोय आणि मग त्यानंतर उरलेले घटक आणि मग आपण प्रश्नपत्रिकांचा सराव. तर या ठिकाणी आपण थांबूया, उद्या पुन्हा भेटूया अशाच एका सेशनसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काय लोक कोंबड्याच नाही हे